महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सिद्धी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स. भागवत परंपरेच्या दृष्टीने अत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने प्रस्थान केले. श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवाई देवीची महापूजा बांधून महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडच्या दिशेने परिकात्मक 1000 पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला. शिवनेरीहून निघालेल्या पादुका मंचर खेड पुणे मार्गे श्री शंभूराजांच्या जन्मभूमी असलेल्या गड पुरंदरी विसावा घेऊन पुढे राज्याभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोहोचतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ 5 शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुका घेऊन प्रस्थान पूजा करून नारायणगाव मार्गे आपल्या तालुक्यातून पुढे गेलेत. आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तीसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्ती परंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राज्याभिषेकापासून पुढील 5 दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वैद्य चतुर्थीला श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षभरासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे 7वे वर्ष आहे. कोरोना महामारीमुळे शासकीय प्रतिबंधात्मक नियम कठोर असल्याने शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी योगऋषी सुधीर इंगवले, ॲडव्होकेट भाऊसाहेब शिंदे, ॲडव्होकेट राहुल कदम, हरिभक्त पारायण साहिलबुवा शेख व पलाश देवकर यांना मिळाली आहे. कोरोना काळातही सर्व नियम निर्बंध पाळून सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर संदीप शेठ ताजने, नेत्राली ताजने, संतोष परदेशी, कल्पेश परदेशी, केदार पुरवंत, हर्षवर्धन कुर्रे, सुशांत शिंदे, सूरज खत्री यांनी परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री जंगले, श्री दाभाडे, श्री बोचरे तसेच शिवाई देवीचे पुजारी सोपानजी दुराफे, स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, श्री लोहकरे, गणेश जोरी, वन विभागाचे श्री शिंदे व त्यांचे सहकारी या सर्व शासकीय व स्थानिक मंदिर संस्थांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.